नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं ऑगस्ट 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासे व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं ऑगस्ट 2023 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तुमचं कशा प्रकारचं असेल या संदर्भातला विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, हा तुमच्या द्वितीय सणामध्ये भ्रमण करतोय. तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे रवी, जो की तुमच्या पंचम सणामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 19 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि तुमचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे, बकरी आहे, आणि दिनांक 8 तारखेला हा पंचम सणामध्ये भ्रमण करणार आहे. ते एकंदरीतच सांगायचं झालं तर आरोग्याच्या दृष्टीने फारसं काही चांगलं चित्र दिसत नाहीये. याचा अनुभव साधारण तुम्ही गेल्या महिन्यात सुद्धा किंवा गेल्या साधारण 15 दिवसात सुद्धा घेतला असेल की आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करत आहेत, मानसिक तणावातले तुम्ही थोडस जाणवतात, तर अशाच प्रकारचा अनुभव साधारण या महिन्यातही दिसून येईल. अर्थात या महिन्यामध्ये ही गोष्ट थोडीशी जास्त ऍग्रेवेट होईल, कारण जो शुक्र तुमचा अष्टमेश आहे हा वक्री होणार आहे 8 तारखेनंतर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या 6व्या सणामध्ये रवी हा स्वतःच्या राशीमध्ये येणार असेल तरी तो 6व्या सणात येणार आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भातले काही जे दुखणे असेल ते जास्त प्रमाणात डोक्यावर काढू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. अशा प्रकारची काही लक्षणं जर का तुम्हाला दिसली तर त्यावरती लगेचच्या लगेच काम करा, जास्त वेळ वाट बघत बसू नका. ही गोष्ट थोडीशी महत्वाची आहे. परंतु इथे एक गोष्ट चांगली आहे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, ज्याची जी अवस्था आहे किंवा त्याची जी परिस्थिती आहे किंवा तो ज्या राशीत आहे त्या हिशोबाने जर का विचार केला तर बऱ्याच प्रमाणामध्ये गोष्टी आहेत त्या फारशा काही टोकाच्या होणार नाही. परंतु असं असलं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. यानंतर आपण विचार करणार आहोत तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. म्हणजे तुमचा जो द्वितेश आहे, तुमचा द्वितेश जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतो, दिनांक 19 तारखेनंतर तुमच्या 7व्या सणात भ्रमण करेल. तुमच्या पंचमामध्ये रवी आणि शुक्र असणार आहे, पैकी जो शुक्र आहे हा वक्री होऊन 8 तारखेला येणार आहे, आणि जो रवी 19 तारखेला तो तुमच्या 6व्या सणात जाणार आहे. तुमचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा तुमच्या 6व्या सणात आणि नंतर पंचम सणामध्ये भ्रमण करणार आहे. आणि तो जो तुमचा लाभेश आहे शनी, हा तुमच्या 2व्या सणामध्ये गेलेला आहे, तो वक्री सुद्धा आहे. तर इथे आर्थिक स्थैर्याबद्दल सुद्धा जे चित्र आहे म्हणजे फारसं काही समाधानकारक नाही आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. खरं तर तुमची जी रास आहे स्पेंडिंग कॅपॅसिटी थोडीशी जास्त असते, खर्च थोडेसे जास्त होतात आणि त्याच्यात ते कंट्रोल राहत नाही. तर तसं करू नका, कारण अनावश्यक खर्च या महिन्यामध्ये होऊन जातील आणि त्यामुळे तुमच्या त्याचा परिणाम आहे तो तुमच्या आर्थिक स्थैर्यावरती जास्त प्रमाणात होईल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. दुसरी महत्वाची गोष्ट, एक समाधानाची गोष्ट अशी आहे की या महिन्यामध्ये जो गुरु आहे तो तुमच्या द्वितीय सणामध्ये भ्रमण करतोय, त्याच्यामुळे फारसा काही त्रास तुम्हाला होणार नाही. म्हणजे पैशाची आप कुठून ना कुठून तरी येत राहील, याचा अर्थ असाही नाही की तुम्ही त्याचा बिंदास्तपणे खर्च करावा. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये 19 तारखेला अमावस्या सुद्धा होणार आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. साधारण 19 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे महत्वाचे ट्रेडिंग करू नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क घेऊ नका. असंही पहिले तरी तुमचा षष्ठेश आहे तुमच्या पंचमात भ्रमण करतो, त्याच्यामुळे गेल्या साधारण 15 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला असेल. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्या अपेक्षांप्रमाणे गोष्टी झालेल्या नसेल आणि काही पैसे तुम्ही गमावले सुद्धा असतील. अचानकपणे लाभ मिळणं, काही आउट ऑफ द गोष्टी जाऊन करणं, विधान मिळवण्यासाठी काही गोष्टी, आपले परस्पर लाभ मिळवण्यासाठी काही वेगळ्या प्रकारे गोष्टी करणं, असे रिस्क या महिन्यात तर अजिबात घेऊ नका. कारण जो अष्टमेश हा जो शुक्र आहे हा वक्री झालेला आहे, तो आता षष्ठात आहे, परत पंचमात असणार, परंतु तो वक्रीच असणार आहे. त्याच्यामुळे असल्या काही भानगडीत पडू नका. याचप्रमाणे तुमचा जो लाभेश आहे शनी, हा तर साधारण तुमच्या वेळात गेलेला, म्हणूनच तुमची रास आहे ती 7:30 मध्ये आलेली आहे जानेवारी 19 पासून. तर याच दरम्यान सुद्धा तुम्हाला असं बऱ्याच प्रमाणात जाणवेल की तुम्ही जे काम करताय त्याचा जे लाभ मिळायला हवा अपेक्षित तो मिळत नाहीये, उलट पैसे जास्त खर्च, त्याचा त्रास किंवा तणाव जास्त येतो आहे, थोडीशी सिच्युएशन अशा प्रकारची राहील. परंतु जर का तुम्ही नाकासमोर चाललं किंवा जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं, या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊन जातील आर्थिक स्तराबद्दल. आता आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. तर तुमचा जो चतुर्थेश आहे बुध, हा बुध तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 24 तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध वक्री सुद्धा होणार आहे. काळजी घ्या. या संदर्भातली महत्वाची गोष्ट म्हणजे
आधी पण तुम्ही बघित असेल की घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध काही ठीकठाक चाललेले नाही, यात छोट्या मोठ्या कामावर गोष्टीवरून थोडेशा मतभेद होतात. ह्या महिन्यामध्ये ही गोष्ट साधारण 20-22 तारखेनंतर आणखीन थोडंसं वाढेल. तुमच्या वयापेक्षा ज्या लहान मंडळी असतील तुमच्या घरामध्ये, त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यामध्ये डोकं वर करतील तर थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. त्याचबरोबर वास्तूच्या संदर्भात, घराच्या संदर्भातले कुठलेही महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी ह्या महिन्यामध्ये खरं तर घेऊ नका. याचप्रमाणे लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या पंचमामध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे जो शुक्र आहे हा 8 तारखेला वक्री होऊन तुमच्या पंचमात येणार आहे. शुक्र हा तुमच्या राशीकरता नंबर 1 शत्रुग्रह आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो रवी आहे तुमच्या पंचमामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 19 तारखेला तुमच्या षष्ठात जाईल. रवी सुद्धा तुमच्या षष्ठात असल्याकारणामुळे, षष्ठेश असल्याकारणामुळे रवी सुद्धा तुमच्या राशीला तसा शुभग्रह मानला जात नाही. याचा अनुभव तुम्ही साधारण 15 दिवसात घेतला असेल की तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होणं, मतभेद होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या थोड्याशा वाढल्या सुद्धा जातील. त्याचप्रमाणे जे गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा फक्त आणि फक्त नशिबावरती सोडून गोष्टी चालणार नाही, तुम्हाला जास्त एफर्ट द्यावा लागेल. नेहमी जेवढे प्रयत्न करत त्यापेक्षा थोडेसे जास्त तुम्हाला प्रयत्न या दरम्यान करावे लागतील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल विचार करायचा झाला तर तुमचा जो सप्तमेश आहे बुध, जसं की आता सांगितलं हा तुमच्या षष्ठस्थानामध्ये भ्रमण करतो आणि 24 तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध वक्री सुद्धा होणार आहे. तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होणं, मतभेद तयार होणं, मतवैचित्र तयार होणं, कधी कधी गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे जाणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसून येतील तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. या आधी पण तुम्ही बघितलं असेल की तुमच्या सप्तम स्थानामध्ये 19 तारखेनंतर मंगळ सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे गोष्टी आणखी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होतील, आणखी थोड्याशा गुंतवणुकीच्या होतील. कारण मग मंगळ एकदा तुमच्या सप्तमात आला की हा जे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत हे तुमच्या ते हावी होतात का, ते तुम्हाला काही जास्त शिकवतात का, किंवा तुमचं ऐकत नाहीत का, कधी तुमची जी राशी आहे ती बरीचशी भावनाशील आहे. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या ते झटपट होतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं दुःख कोणाला सांगत नाही, शेअर करत नाही, स्वतःच तुमचं दुःख गळून बसता. आणि मग ज्यावेळेस वेळ मिळेल, ज्यावेळेस एकांत असतात, त्यावेळेस सगळे दुःख भडाभड बाहेर येतात आणि मग स्वतःशी स्वतःला दोष देता, एकांतात रडत बसता, स्वतःलाच करत असं की आपल्या आयुष्यात असं का आलेलं वगैरे वगैरे. तर असं काही काळजी करू नका. हा जो परिणाम असतो तो ग्रहयोगांचा असतो आणि हा मंगळ काय फार काळ टिकणार नाही. तुमच्या सप्तम स्थानात 1.5 महिना असेल म्हणजे 19 तारखेनंतरचा, त्याच्यानंतर गोष्टी परत नॉर्मल येतील. त्याच्यामुळे फारशी काय स्वतःला दुष्ण देऊ नका आणि त्रास करून घेऊ नका. याचप्रमाणे तुमचा जो दशमेश आहे, हा जो दशमेश आहे गुरु आहे जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. कारण नवम दृष्टीने तो तुमच्या हा जो गुरु आहे तुमच्या दशम स्थानाला किंवा कर्मस्थानाला पाहत आहे. तर आतापर्यंत आपण जे बघितलं बरंचसं निगेटिव्ह चित्र होतं, परंतु करिअरच्या संदर्भात बरंचसं पॉझिटिव्ह असेल. कारण गुरु जो आहे तुमच्या दशम स्थानाला पाहतो आहे, जी की खूप चांगली महत्वाची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं अप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारे होईल. वर्षांकडून तुमच्या कामाचे दाद तुम्हाला मिळेल. तुमचे जे सहकर्मी असेल त्यांच्याने सुद्धा तुम्हाला काही चांगली मदत मिळेल. ज्या व्यक्ती जॉबलेस आहेत, ज्या व्यक्ती जॉब शोधत आहेत किंवा नवीन जॉब शोधत, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी हा बराचसा शुभफलदायी राहील. कारण गुरु जो तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आहे तो मार्गी सुद्धा आहे. तर या अनुभवाने मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कारण तुमच्या 6व्या स्थानात बरेचसे ग्रह आहेत, रवी आहे, बुध आहे, शुक्र आहे आणि मंगळ सुद्धा आहे. ते बरेचसे ग्रह तुमच्या 6व्या स्थानात, त्याच्यामुळे 6व्या स्थानासंदर्भात म्हणजे रोग शत्रू या संदर्भातल्या गोष्टी थोडासा जास्त अॅग्रेवेट होतील. खास करून मीन राशीचे ज्या व्यक्ती थोड्याशा आजारी असतात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, तर ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा त्यांचा तसा मेडिकल हिस्ट्री आहे, त्यांनी मात्र या महिन्यामध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्वाची राहील. आता आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल की ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. ग्रहयोगाबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 1 तारखेला मंगळ आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ गुरु दोन्ही ग्रह तुमच्यासाठी शुभफलदायी. गुरु मंगळ जो आहे हा तुमच्या राशीचा भाग्यश आहे, द्वितीय आणि जो गुरु आहे हा गुरु तुमचा दशमेश आहे, तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा आहे. त्याच्यामुळे या दोघांचा जो त्रिकोण योग आहे अतिशय शुभफलदायी. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण काही घडामोडी की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत त्या होण्याची शक्यता आहे. काही चांगले लाभ सुद्धा मिळतील, काही चांगले इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. तर मंगळ गुरुचा त्रिकोण योग दिनांक 1 तारखेला होणार आहे. साधारण 31, 1 आणि 2 या दरम्यान तुम्हाला काही चांगले अनुभव या संदर्भात निश्चित येतील. त्याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला बुध आणि गुरुचा सुद्धा त्रिकोण होणार. बुध आणि गुरु हे तुमच्या केंद्रस्थानाचे अधिपती आहेत आणि त्यांचा जो त्रिकोण योग आहे तो द्वितीय आणि पंचम स्थान, द्वितीय आणि षष्ठ स्थानामधून होतो आहे. हा सुद्धा चांगला योग आहे. त्याचे काय चांगले अनुभव म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर, त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील. तुमच्या दोघांमध्ये बरेचसे हार्मोनी तयार झाल्याचा दिवान होईल. परंतु याच दरम्यान म्हणजे दिनांक 9 तारखेला शुक्र आणि हर्षांचा केंद्रक सुद्धा होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार, दिनांक 8 तारखेला तुमच्या 5व्या स्थानात येईल आणि 9 तारखेला शुक्र आणि हर्षांचा
केंद्र सुद्धा होणार आहे. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट अतिशय महत्वपूर्ण राहील, खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये जर छोटा मोठा क्वेश्चन वाद विवाद होऊ शकतील, ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र या दरम्यान थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसून येतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटला ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय मोठी रिस्क या दरम्यान घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला रवी आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या 5व्या स्थानात निर्माण करणार आहे, शुक्र जो तिकडे येणार आहे, दोघांची युती होणार आहे. रवी आणि शुक्र हे सुद्धा नंबर 1 तुमच्या राशीसाठी अशुभ ग्रह मानले जातात. रवी जो की तुमचा षष्ठेश आहे आणि शुक्र तुमच्या राशीच्या स्वामी गुरुचा नैसर्गिक शत्रुग्रह आहे या अर्थाने. तर या दोघांची जी युती आहे ती काही शुभ फलदायक काही अशुभ फलदायक, जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे तुमच्या दोघांमध्ये हार्मोन चांगले नाही, मात्र शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काळजी घ्या. जर ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे या दरम्यान महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्याबरोबर हर्ष जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या, छोट्या मोठ्या गोष्टींपासून थोडंसं सांभाळणं स्वतःला गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तिथे वाद विवाद होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि हर्षाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याच्यावर तुमच्या द्वितीयातला जो हर्षल आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर आर्थिक संदर्भातले काही महत्वपूर्ण अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चुरुंगदार कल्पना तुम्हाला सुचू शकतील. त्याच्यावर जर का तुम्ही काम केलं तर भविष्यात जाऊन तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा नशिबाचे साथ ज्याला आपण चांगले मिळणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान तुम्हाला निश्चित मिळतील. मंगळ हर्षाचा जो त्रिकोण योग तुमच्याकडे बऱ्याच प्रमाणात शुभ फलदायक असाच राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आणि जो मंगळ तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा प्रतियोग होणार आहे. हा सुद्धा खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या वैवाहिक जीवनात जसे तुमच्याकडे हवे होते तसं तुमच्या त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद विवाद होतील आणि वाद विवाद कदाचित मोठं रूप सुद्धा धारण करू शकतील. त्याचं मूळ असेल ते अविश्वास किंवा थोडासा मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं, म्हणजे तुम्हालाच बरीचशी जबाबदारी पूर्ण करायची आहे, कारण गोष्टी तुमच्यासाठी जास्त निगेटिव्ह होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला रवी आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार. हा प्रतियोग अतिशय महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तुमच्या 6व्या स्थानामध्ये साधारण रवीचं जे भ्रमण आहे त्याच्याबरोबर तुमच्या वयातला जो शनी जो आहे तो वक्री आहे, तुमच्या दोघांचा प्रतियोग या दोघांचा प्रतियोग होणार आहे. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण बरंच बदललेलं असेल. तुमच्या विरोधात काही कागाळ्या केल्या जातील, ऑफिस पॉलिटिक्स केल्या जाईल, तुमचे कॉन्फिडेन्शियल्स बॉईल होतील, तुम्ही ज्यांच्यातील विश्वास ठेवाल ते काहीतरी वैच्छेद वागायला लागतील, वरिष्ठांच्या नजरेत तुमचं जे एकत्रित इमेज आहे ती थोडीशी वेगळी आहे, तुमचे अंदाज चुकतील, अशा बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तरी या महिन्यामध्ये पूर्णपणे बिंदास्त वगैरे राहू नका. 27 तारखेला हा जो होणारा ग्रहयोग आहे रविशनीचा प्रत्येक त्यामध्ये शनी वक्री हा सुद्धा महत्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे या महिन्याची जे पौर्णिमा आहे ती 2 वेळा येते, 1 तारखेला आणि 31 तारखेला. जे अमावस्या मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या पंचमात होणार आहे 19 तारखेला. पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी होतं काय की साधारण रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपल्या ज्या भावना असतात त्या जास्त प्रदीप्त होतात, आपण जास्त भावुक होतो आणि भावना तिथून घेतलेले निर्णय बऱ्याच प्रमाणात चुकण्याची शक्यता जास्त असते. तर 1, 19 आणि 31 या 3 दिवसादरम्यान स्वतःवर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. गोष्टी थोड्याशा वेगळ्या झाल्या तरी स्वतः तुम्हाला एक धीरदत्तपणे या सगळ्या गोष्टींचा सामना करायचा, कोणाच्याही वादविवादात जाऊ नका. त्याचप्रमाणे डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत कुठली कामं करू नका, कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं बऱ्याचशे ग्रह तुमच्या 6व्या स्थानामध्ये शत्रुस्थानामध्ये रोग शत्रुस्थानामध्ये आहेत, त्यामुळे मोठ्या काही गोष्टी करू नका. आपल्याला जाऊन गोष्टी पण थोडंसं डिसिप्लिन थोडंसं अलर्ट राहणं या महिन्यात महत्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचा ऑगस्ट 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्या या राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला काही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.